पहिले जॉबला होतो, जॉबला कुठं होता आपण? जॉबला मर्चंट नेव्हीमध्ये होतो मलेशियाला. पहिल्यांदा सुरुवात करताना म्हणजे 2 वर्ष अगोदर मला धारसुद्धा येत नव्हती हां खरी गोष्ट, म्हणजे 2020 ला. त्यानंतर मामांकडून 2 गाय आणल्या, हां मग इथल्याच होत्या त्या आपल्या लोकलच्याच, मग ते त्याच्यावरती सगळं शिकलो. सायलेजसाठी मका करतो, सायलेज वापरता हो सायलेज वापरतो म्हणजे तुम्ही स्टार्टिंग केलं त्यापासून टाइमपासून हो, सायलेज त्या वापर टायमिंगपासून जेव्हा 3-4 गाय होत्या तेव्हापासून सायलेज स्टार्ट केलं म्हणजे जवळजवळ तुम्ही जसं सुरुवात केली तसं हां सायलेजचा वापर सुरुवात सायलेजपासून केली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र. मित्रांनो, आज आपण माळशिरस तालुक्यामध्ये आहात. माळशिरस तालुका म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो माळशिरस तालुका. तर या ठिकाणी पंजाबमधून गाय आणून त्यांनी गाय डेव्हलप केल्या, आणि पंजाबमधल्या गाईंना त्यांना कसा अनुभव आला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याबरोबरच गाई घेताना पंजाबमधून त्यांनी कशा पद्धतीने गाई निवडल्या, कारण आता बरेचसे शेतकरी मित्र काय करतात आपल्या इथल्या लेवलच्याच गाई तिथून जाऊन आणतात, मग त्या गाई आपल्या इथंच घेतलेल्या काय वाईट, तर तिकडून जर गाई आणायच्या तर त्या गाई कशा पद्धतीने निवडणं गरजेचं आहे ते त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊयात. कारण त्यांच्याकडचं जर ब्रीड बघितलं किंवा गाईंची क्वालिटी गुणवत्ता बघितली अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाच्या गाई आहेत त्यांच्याकडे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात, प्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात. नमस्कार मला. नमस्कार. आपला पूर्ण परिचय द्या की. माझं नाव नवनाथ बापराव भोसले, गाव येळीव. येळीव? येळीव हां. तालुका माळशिरस? तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आता आपलं जे गाव आहे आता तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी क्रॉस ब्रीड डेव्हलप आहे, कारण फार दिवसापासून इथं क्रॉस ब्रीड वापरलं जातं. याचे गाय, जर्सी गाय असू द्या, संकरित गाय. आता तुमच्या इकडे असताना सुद्धा चांगल्या दर्जाच्या गाय आहेत, तरी पण तुम्ही तिकडनं गाय आणायचं का निवडलं नेमकं? तिकडून गाय आणायचं म्हणजे काहीतरी नवीन घडवायचं होतं. इथल्या गाई अगोदर होत्या माझ्याकडे 7-8 गाई, त्याच्यामध्ये अगोदर थोडं शिकणं म्हणजे ह्या अगोदरच्या 2 वर्षामध्ये मी हा धंदा चालू केला. पहिले जॉबला होतो. जॉबला कुठं होता आपण? जॉबला मर्चंट नेव्हीमध्ये होतो मलेशियाला. मलेशियाला? हां. म्हणजे तिकडे कसं गेलं आपण आधी, म्हणजे आधी शिक्षण काय रेटिंग? टेंथनंतर जी पी रेटिंग केलं होतं. हां. जी पी रेटिंग करून नंतर प्लेसमेंटवरती तिकडे गेलो मलेशियाला. हां. म्हणजे जी पी रेटिंग कशा संदर्भात आहे? जी पी रेटिंग म्हणजे आपल्या जे एक्सपोर्ट इम्पोर्टचे शिप असतात मर्चंट नेव्हीच्या, त्याच्यामध्ये त्या थ्रू जॉब भेटतात. 2 वर्षाचा कोर्स होता, तो केला होता. कोर्स कुठे केला? ते त्या कोर्स करण्यासाठी काय करावं लागतं ते नेमकं ते सांगा. ते कोर्स करण्यासाठी 10th पास पाहिजे, त्यानंतर आपण ॲडमिशन घेऊ शकतो. आता सध्या आपल्या इथे TS रहमान म्हणून आहे उरणला, त्यानंतर बेलापूरला पण आहे, म्हणजे नवी मुंबईमध्ये येतं बेलापूर, तिथे बेलापूरला बी पी मरीन म्हणून आहेत. अजून कोलकाताला आहेत, नोएडाला आहेत, अशा 8-9 ब्रँच आहेत. त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊन म्हणजे आपल्या 10वीच्या मार्काच्या बेसिसवर होतं, 10च्या मार्कच्या बेसवरती होतं. आणि तिथून प्लेसमेंट मी तिकडे आता इम्पोर्ट एक्सपोर्टची कामं तिकडे म्हणजे किती मिळाली प्लेसमेंट आपल्याला? आता तिकडे म्हणजे पेमेंट वगैरे किती? पेमेंट 45,000 भेटत होता मंथली. हो, त्याचं 12 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं. मर्चंट नेव्ही म्हणजे फक्त ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये येतं, ही काय गव्हर्नमेंट नाही आहे, पण पेमेंट हे व्यवस्थित आहेत. पेमेंट व्यवस्थित. तिथं आपल्याला काय काम राहते? तिथे आता ॲज अ पोस्ट आपण कोणत्या पोस्टवरती जातो आहे, चीफ इंजिनियर पण आहेत, कॅप्टनशिप आहेत, अजून ऑइलर म्हणून आहेत, अशा भरपूर पोस्ट. भरपूर पोस्ट म्हणजे ज्या त्या फील्डमध्ये, हां आपण ज्या अगोदर फील्ड निवडतो त्या फील्डमधून प्लेसमेंट भेटते. प्लेसमेंट भेटते. मग तुम्ही ती सोडून पूर्ण ती त्याचा विषय क्लोज केला त्याला, मग आता तिथून इकडे डेव्हलप म्हणजे आपलं कसं काय वळावं नेमकं? म्हणजे आता कसं आपल्या खेडेगावातल्या लोकांना शेती असते. हो, जॉब म्हणजे पूर्ण फॅमिलीच तिकडे होती मुंबईला, माझ्या पप्पा पण जैन बक्षीमध्येच होते. हां. त्यानंतर मग ते रिटायर झाल्यानंतर इकडे गावाला आलो. गावाला आल्यानंतर मग हा व्यवसाय निवडला. वडील शेती केली 2-3 वर्ष वडिलांनी, त्यानंतर मी पण इथं आल्यानंतर मग हा व्यवसाय निवडला. हा व्यवसाय निवडला. मुंबईमध्ये कुठं? तिथे प्रॉपर कळंबोलीमध्ये राहत होतो, त्यानंतर वडील इकडे आल्यावरती मी खारघरमध्ये राहत होतो. बरं, आता आपल्याला म्हणजे ह्यांचा काहीच अनुभव नाही जनावरांचा, शेतीचा काहीच नाही, कारण तुमचं सगळं म्हणजे तिकडे मुंबईमध्ये झालेलं. हो हो. मग काय वाटलं नेमकं पहिल्यांदा सुरुवात करताना कशा अडचणी आल्या? पहिल्यांदा सुरुवात करताना म्हणजे 2 वर्ष अगोदर मला धारसुद्धा येत नव्हती खरी गोष्ट, म्हणजे 2020 ला. त्यानंतर मामांकडून 2 गाय आणल्या, मग इथल्याच होत्या त्या आपल्या लोकलच्याच, मग ते त्याच्यावरती सगळं शिकलो. मग हळूहळू 7-8 गाया आपल्या इथल्याच झाल्या. आपल्या इथल्या? हां, आपल्या इथल्या 7-8 गाया झाल्या. त्यानंतर मग असंच त्या मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे तिकडचे मित्र जास्त होते पंजाब हरियाणाचे, मग त्यांच्या कॉन्टॅक्ट थ्रू आपण म्हणजे तिकडचे भरपूर मित्र परिवार जास्त आणि अगोदर तिकडे राहिलो होतो, मग त्यामुळे तिकडे माहित होतं तिकडचे गाय भरपूर दूध देतात असं तसं. त्या गोष्टीला अवलंबून जाऊन बघितलं पहिल्यांदा, नंतर सेकंड टाइम जाऊन घेऊन आलो. बरं, आता इथं आपली वडिलांची शेती आहे. ओके. म्हणजे वडील तर तिकडे जॉबला होतं म्हणून तिकडे शेती इथं कायमची असतो. डेव्हलप होती शेती का पूर्ण? नाही नाही, डेव्हलप नव्हती शेती, आता हळूहळू डेव्हलप करत चाललो. किती आहे शेती आता? इथे 3.5-4 एकर शेती आहे. 3.5-4 एकर. आता जनावरां पूर्ण शेतीचा वापर जनावरांसाठी होतं का? इथं पूर्ण शेतीसाठी काय जनावरांसाठी वापर होतो? जनावरांसाठी वापर. आता चारा पिकं काय काय घेतले आपण? आता चारा पिकं सायलेजसाठी मका करतो.
सायलेज वापरतो? हो सायलेज वापरतो. म्हणजे तुम्ही स्टार्टिंग केलं तेव्हापासून? सायलेज त्या टायमिंग पासून जेव्हा 3-4 गाय होते तेव्हापासून सायलेज स्टार्ट केलं. म्हणजे जवळजवळ तुम्ही जसं सुरुवात केली तसं सायलेज सायलेज पासून केली. त्या सायलेज बरोबर म्हणजे सायलेजचा वापर कसा कसा करता आपण? सायलेजचा वापर आता सध्या जर वैरण असेल तर बाहेरचीच घालतो आणि नंतर मग जसं कमतरता होत जाते तसं एक टाइम सायलेज एक टाइम बाकीचे मिक्स वैरण घालतो. दोन टाइम चालू दोन टाइम चालू असतो. आणि खुराकाचा वापर कसा राहते? खुराकाचा इंद्रनील काय हिरा पेंड आहे, हिरा गुळी, हा हिरा हिंदुस्थानची, आणि ती वापरतो. त्याबरोबर भरडा वापरतो आणि आपलं थोडंफार आटा असतो. आटा म्हणजे आपलं गव्हाचा? गव्हाचा भुसा. गहू भुसा. मका भरडा नाही वापरत? मका भरडा नाही वापरत. कारण तुमचं सायलेज रेग्युलर वापर असतो. मका भरडा वापरत? आणि मका ही 24 म्हणजे 12 महिने मका वापरतोच. म्हणजे जरी आपल्याकडे नसली तरी बाहेरून घेऊन घालतो. म्हणजे कंपल्सरी जनावरांना मकेचा चारा आहेच. आता नेपियरचा पण आपण मगाशी म्हणलात की वापर करता, किती प्रमाणात करता नेपियरचा वापर? जास्त करून मकच असतो. नेपियर ही फक्त जोड म्हणून वापरतो. एक 20-30% 20% थोडासा जास्त. हा म्हणजे जास्त नाही, जास्त नाही. पोट भरण्यासाठी? पोट भरण्यासाठी. आणि त्याबरोबर ऊस पण असतो. आता आपल्या जुन्या गाय होत्या त्या काय कॅपॅसिटी होत्या? जुन्या गाय होत्या त्या आपल्या 10-11, 10-11 8-9, 10-11 अशा. आणि आता ह्या आहेत त्या आपल्याकडे आता चांगल्या दर्जाच्या गाय आहेत. आता सगळ्या 15+ आहेत. 15+ एका टायमाला 15 दिवसाचं 28-29 लिटर दूध जाते. धारेचं वेळा कशी असते आपल्या? दिवसाचं शेड्यूल कसं चालतं पूर्ण? दिवसाचं शेड्यूल म्हणजे सकाळी उठल्यावर सगळं गोठा साफ करणे, त्यानंतर 1:30 धार काढायला घेतो. 4:30 उठतो. एकटा असल्यामुळे सगळं एकट्याला हँडल करावं लागतं आणि मम्मी असते जोडीला. मग नंतर 6:00 धाराला घेतो. धारा झाल्यानंतर परत वैरण टाकतो. म्हणजे अगोदर पेंड हे ठेवतो, नंतर वैरण टाकतो. त्यानंतर मग हा त्यानंतर थोडं निवांत होतो. बाकीची कामं बघून परत 10:30 पाणी पाजून निवांत होतात गोड. आणि नंतर 4:00 शेड्यूल? हो 4:00 चालू होतात. सकाळी 1:30-2 तास ते संध्याकाळी 1:30-2 तास. वैरणीसाठी किती वेळ जातो दिवसाला? वैरणीसाठी जातो 1:30-2 तास. कारण आता इथे आम्हाला रांजवळ नसल्यामुळे लांबून आणावं लागते. म्हणजे आता ह्याच जागेवर रान नाही का तुमचं? नाही ते नाही, इथून आता 1.5 किलोमीटर वरती रान. 1 किलोमीटर? म्हणजे ही वस्तीचा एरिया आहे का? हा वस्तीचा आहे. ही म्हणजे विकत घेऊन बांधलेला? विकत घेऊन बांधलेला आहे. तर मित्रांनो, कुठलाही गंध नव्हता यांना, जनावर कशी सांभाळायची मित्र म्हणजे शेतीचा कसलाच गंध नाही यांना. आणि तरीही यांनी म्हणजे कुठलाही अनुभव नसताना किंवा ह्याचं कुठलंही नॉलेज नसताना यांनी ह्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि व्यवसाय अतिशय उत्कृष्टरित्या ह्यांचा चालू आहे. तर जे पंजाबचं ब्रीड आहे, आता ह्यांना काही अनुभव नसताना त्यांनी पंजाबमधून जाऊन गायी आणल्या, पण त्या गायी निवडताना ह्यांनी कसा कसा तिथं पण ह्यांना असा प्रॉब्लेम आला असणार, कारण जे नवीन माणूस आहेत त्यांना समस्या येणार आहेत, कारण गायींचं क्वालिटी कळणार नाही, काय कळणार नाही. तर त्यांनी तिथं जाऊन काय केलं ते त्यांना आपण पहिल्यांदा विचारूयात. आता पंजाबमध्ये तुम्हाला व्यवसायात नवीनच आहात, त्यामुळे जनावरांची निवड, पारक वगैरे, त्यातलं कसं क्रायटेरिया लावला तुम्ही? त्यासाठी काय केलं म्हणजे अगोदर आपण इथून इथे गाय सांभाळत होतो, त्यावरती असं नेटवरती किंवा यूट्यूबवरती म्हणजे बाकी काय ना बघता हेच चालू असायचं. कोणती कोणतं ब्रीड काय करतं, कोणत्या ब्रीडचं काय पोज असते, म्हणजे यूट्यूबचा आपल्याला वापर झाला, यूट्यूबचा भरपूर वापर झाला. म्हणजे बॉडी स्ट्रक्चर कसं असतं, काय असतं, हे त्यातूनच अभ्यास केला आणि त्यावरतीच गाया निवडल्या आणि त्या गाया तशाच निवडून आता सध्याला व्यवस्थित आहे. सर्व व्यवस्थित आहे. आता आतापर्यंत आपण किती वेळा गेला पंजाबला? आता माझी 4थी टाईम असेल. 4 वेळा. दरवेळेस किती किती काय आणले? 7-8 आणले. 7-8 आणले. म्हणजे तुमच्या इथलं शेतकरी दुसरे मित्र? हो मित्र पण घेऊन गेलतो बरेच. आता त्यांनी पण मागच्या 5-6 दिवसामध्ये 16 गायी आणले त्यांनी स्वतः वैयक्तिक आणले. आता तुम्ही स्वतःच्या शेडवरती गायी ठेवून म्हणजे काही गायी विकल्या आहेत ना? हो विकतो. म्हणजे आणता आपल्या म्हणजे रेग्युलर तुमच्याकडे पंजाबच्या गायी? मी आणतानाच साहेब कसं आणतो, 1-7 महिने गाभण गायी आणतो. 7 महिने गाभण नाही, जेणेकरून तिला त्रास पण होत नाही आणि आपल्या हाताखाली येते गाय. 7 महिने नंतर 1-1.5 महिना सांभाळतो, त्यानंतर कोणती पाहिजे ती देऊन टाकतो पुढच्या शेतकऱ्यांना आणि जे बाकीचे आहे ते आपल्याला घरी ठेवतो. घरी ठेवतो. हो मग काय असं आपल्याला समस्या वगैरे आल्या, म्हणजे काय अनुभव आले पंजाबचे असे वाईट अनुभव? वाईट अनुभव तसे काय नाही, फक्त तिथे गेल्यावरती आपल्या आपल्या हिशोबावरती किंवा आपण पुढच्यावरती पूर्ण न अवलंबून राहून पूर्ण स्वतःचा डिसिजन पाहिजे. समोरचे गाय निवडताना सगळं डिसिजन स्वतःच पाहिजे, स्वतःचा डिसिजन पाहिजे. व गाय चेक करून आणल्या पाहिजे तिथून. चेक करताना आता तिथल्या डॉक्टर विश्वास किंवा किट वापरायचं आपण, जे प्रेग्नेन्सी किट आहेत तिकडं, हा तिथे घेऊन जायचं आणि त्याच्यावरती चेक करायचे. लघवी डायरेक्ट दूध दूध पिळून पण चेक करायचं? लघवीवरती पण येतं, दोन्हीपैकी कोणतं पण एक यूज. किट कितीला आहे साधारणतः? किट आता तिथे 350-400 रुपयाला किट आहे. ती एक किट? हा एक किट. लघवीचं किट वेगळं, दुधातलं दुधाचं किट वेगळं. आता 7 महिने प्रेग्नंट काय म्हणलं होती, दुधाला चालूच असणार आहे साधारणतः 2 टायमाचं 8-9 आठ ते जे आहे ते ड्राय करायचं, त्यांचं 6-6.5 महिन्यापर्यंत ड्राय होऊन जाते काय. तिथे म्हणजे 6-6.5 महिने ड्राय करतात, लवकर ड्राय करतात. नाही गाय जेवढं जास्त ड्राय राहील तेवढं पुढच्या व्यातामध्ये दूध पण चांगलं देते.
आता आपल्याला तिकडून गाय आणल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते म्हणजे किती आपण कारण एवढा लांबचा प्रवास आहे मुक्काम तर पडते तीन चार मुक्काम चार मुक्काम पडतात मग काय हित आल्यानंतर काय काळजी करावं लागते किंवा गाडीमध्ये काय काळजी करावी लागते तिथून निघताना म्हणजे सगळे मेडिसिन घेऊन निघायला पाहिजे अडचण म्हणजे काय काय घेता मेडिसिन मध्ये तिथून आता कॅल्शियम घेतो आपण तिथून लिव्हर टॉनिक घेतो आणि जे दोन चार कॅटरेसचे इंजेक्शन आहेत ते तिथून घेतो आपण त्यावरती प्रत्येक स्टॉपला आपल्याला कळतं कोणती गाय खाते कोणती बाय न खात नाही किंवा बसून राहते त्या गाईला आपलं लिव्हर टॉनिक किंवा कॅल्शियम देऊन एक इंजेक्शन ट्रेसचं देतो आपण तिथे असं हळूहळू करून आपण घरी पोच करतो गाय आणि मग इथे आल्यानंतर आपले जे डॉक्टर आहेत त्यांना बोलवून तिचं गाय पूर्ण चेकअप करून घेतो म्हणजे सांगतील त्या ट्रीटमेंटवरती तिला दोन चार दिवस ठेवतो आणल्यानंतर थोडं थोडं प्रमाणात चारा चारा एकदा देऊन जमत नाही आपल्या ह्याच्यावरती आपण थोडं थोडं देतो आपला चारा तिथून काय आणलेला असतो दोन्ही मिक्स देतो तिकडून काय ड्राय स्वरूपात ड्राय स्वरूपातलाच आणि आणल्यावरती थोडं सायलेज आणि थोडं आपल्या इथलं असं मिक्स करून कारण तिथे सायलेजची सवय असल्यामुळं इथे पण आणून थोडं सायलेज देतो आणि आपण मका किंवा काय आता आपल्या चाऱ्यावर गाय घ्यायला किती दिवस लागतात आपल्या इथे एक जर पहिला रू दुसऱ्या त्याची असेल तर ती एक 10 ते 15 दिवसात आपल्या ह्याच्यावरती वयस्कर असेल तर महिनाभर हो बरं आता गाय तिथून घेताना आता जरी तुम्ही किती जरी लक्ष दिलं काय जरी दिलं तर एखाद्या वेळेस असं पण तुम्हाला होईल की गाय चुकून कच्ची न येता एक महिना राहिला आहे दीड महिना राहिला आहे ह्या हिशोबाने म्हणजे नजदीक आलेली जवळ आलेली गाय तशी पण एखाद्या वेळेस आली तर तसा काय प्रॉब्लेम होत आहे त्याचा हो येतो ना आता काय काय बोलतात की 2 महिने आहे पण ती एकाच महिन्याची असते आणि एवढा लांबचा प्रवास त्यामुळे ती काही गाय येते किंवा काय अडचण होते गाडीत पण येत असते हो गाडीत पण येतात त्यावरती तिथेच ज्या स्टॉपला आपण थांबणार तिथेच तिला ट्रीटमेंट देतो किंवा कॅल्शियम गुळ हे लावून तिला घरी आणतो इथल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन परत दुधावर आणायची आपण तयारी करावं लागते कारण त्या तशा कच्च्या वेळेला काही तर दुधावर आणि ट्रेसमध्ये भरपूर जाते हो ट्रेसमध्ये भरपूर जाते आणि माझा अंदाज त्या वेतामध्ये तर तेवढ्या दुधावर कॅपॅसिटीवर जात नाही जात कारण वयस्कर असल्यामुळे शेवटी नवीन ते नवीनच पहिला रो असले की विदाऊट ट्रेस गाय आपल्या घरी पोहोचवते आता तिथं सांगितलेलं कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटीने दूध दिलं गायनी हो देतात म्हणजे फुल ते तिथं जर एखादी 40 सांगितलं तिथे 40 पिळत कधी हो पिळते ना का थोडाफार फरक पडते थोडाफार म्हणजे वैरणीवरतीच जर काय फरक झाला तर जर आपण जर मुरघास वापरत असेल बाकीचे पेंड व्यवस्थित वापरत असेल म्हणजे आपला जर खुराक व्यवस्थित असेल तर 100% निघेल दूध 1-2 लिटरला मागे पुढे पण निघतं दूध निघतं ना हो आता तिथं गेल्यानंतर आता तुम्ही जर गाय ब्रीडची मागितली नॉन ब्रीडची मागितली तर तिथं रेट म्हणजे 19-20 करते त्या तिथं आपल्या ह्याच्यावर कारण आता तुम्ही एवढे लांब जाताय म्हणल्यावर तिकडं कसं आहे म्हणतात ती तुम्हाला फसवाय बोलत नाही ती तुम्ही फसाय जाता बरोबर आहे कारण तुम्ही एवढ्या लांब जनावर आणताय म्हणल्यावर तिथं तुम्हाला काही सुद्धा बॅकग्राऊंड नाही आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड ते आहे म्हणजे आपल्या गावात कोण जरी असले तरी परगावच्या माणसाला त्रास देणार तसं काय तिथं आहेत तशा पण भरपूर केसेस घडतात आता आपण बघतोय युट्यूबवरती दाखवत आहेत बाकी 10 लाखाला किंवा आता ते फेसबुकवरती पण येत आहेत ऍड 45 लाखाला काय 45 हजाराला 35 हजाराला 20 लिटरची गाई 40 लिटरची गाई ते सर्व शक्य नाही आहे पण जर आपला विश्वासू माणूस तिथं असेल तर ह्या चुका म्हणजे हे जे धोका घडतोय ह्याच्यापासून टळू शकतो आपण म्हणजे आता तिथं आता तुमचा तर तुम्ही तिथं तुमचं म्हणणार की तुम्ही तिथं ज्याच्याकडून गाय घेतल्या त्याच्याबरोबर तुमचं 4-2.5 वर्ष झालं म्हणजे ज्या वेळेस पण गेला त्याच हो त्याच व्यक्तीकडे गेलात पण त्या ते असं असेल की ते माणूस तुम्हाला फसवणार नाही दुसऱ्याला फसवल तुमच्याबरोबर रिलेशन झालंय तुम्हाला काही कमिशन ऑफर वगैरे तुमच्याबरोबर दुसरं जोडीदार फिडदार आला तर तसं काय आहे का सिस्टम नाही ना ऑफरचं हे तसं काय नाही आहे शेवटा तुमच्याबरोबर आपल्या हितला माणूस येणार आहे म्हणजे तुम्ही पण त्याच्यावर पूर्णपणे त्याला फसवणं नाही पाहिजे किंवा काय पाहिजे ही आपली जबाबदारी आपली जबाबदारी पण पुढचा माणूस आपल्याला आमिष दाखवणारच आहे काय ना काय नाही त्या आमिषीला बाळगत नाही कारण आपण जे असतोय आपण कोणत्या स्थितीतनं गेलो हे आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण ही दुसऱ्याबरोबर चूक करत नाही 5-10 हजारासाठी तर नक्कीच नाही 5-10 हजारासाठी आपली खराब करून गरज नाही आता तिथून कुठल्या फार्मवरून आपण काय आणते आता बलवण डेअरी फार्म मध्ये आता इथून जाताना आपल्याला कसं जावं लागतं इथून दिल्लीला जावं लागतं दिल्लीवरून कर्नालला हो कर्नाल मध्ये जायचं असेल हो गौरव भाई म्हणून आहे तिथून आणलेलं आहे बलवण डेअरी फार्म कर्नाल आता जर कुणी नवीन गेलं तर तुमचा तिथं रेफरन्स देऊन हो काही अडचण नाही त्याला धोकादडी तर होणार नाही अजिबात होणार नाही आणि कोणत्याही 1 रुपयाला आपण म्हणजे हे नाही फक्त मैत्री खाती काही मदत करू शकतो ह्या हिशोबाने म्हणजे तिथं काय ती जाऊन जर त्याच्या जरी केलं तरी त्यापेक्षा आपली जवळ आहेत शेवटी ते लांबचं म्हणजे आपल्या इथं आपला माणूस आपल्याला पहिल्यांदा आपल्या जवळ पकडलं पाहिजे तर मित्रांनो ह्यांनी बलवंत डेअरी फार्म मधून काही आणले तर बलवंत डेअरी फार्मचा पत्ता वगैरे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा तुम्हाला खाली लाईनमध्ये दिसेलच जाताना
आता पंजाबमध्ये अनेक डेअरी फार्म आहेत, म्हणजे मोठे मोठे जे तिथं दलाल वजा कमिशनवर काम करणारे, म्हणजे आपल्या भागात दलाल म्हणतात आपण, तिकडे ती कमिशनवर काम करते. तर त्यांचं कसं ठरलं असतं, प्रत्येक गायला त्यांना काही ना काही तुमच्याबरोबर जी चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे त्यांचं कमिशन ठरलं असतं. त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याकडून किती कमिशन घेतलं आहे ते आपल्याला कळत नाही, पण तुमच्याकडून किती घ्यायचं आहे हे ठरलेलं असते. आणि त्यानंतर तुम्ही कुठलीही गाय घेताना ही तुमची जबाबदारी की तुम्हाला गाय एकदम योग्य लागली काय लागली ही तुम्ही बघून घ्यायचं काम आहे. तुम्ही तिथं जाऊन फसलाय असं नाही की आपल्या इथं सुद्धा तुम्हाला फसवणारी बरीच आहे ती. तुम्ही आपल्या इथल्या बाजारात जरी गेलो तरी फसवणारी लोकं बरीच असतात, कारण पार्टी गाय विकताना मागच्या महिन्यात भरली म्हणून सांगतात, एक महिन्याची भरलेली गाय तपासता तर येत नाही. मग आपण घेताना ती पार्टी गाय ही खाली म्हणूनच घ्यावं लागते, नशीब आपलं असतं की ती गाव आहे का नाही. तर तिकडं जर तसे पार्टी गाय पण तिकडं विकते ती, पार्टी गायचं पण रेट त्या प्रमाणात असते. जर की जर तिथं आपलं साधारणतः 20-22 लिटरवर जर तिथली पार्टी गाय असेल तर 40-45 हजारापर्यंत पोच मिळेल आपल्याला. तिथे पोचला एक थोडं जाईल जास्त, पण एक चांगल्या क्वालिटीचं चांगलं ब्रीड, चांगलं ब्रीड पार्टी पण विकते. पण ती चेक गाभण असले तर तिचं रेट वाढणार. तर तसंच आहे, आपल्या भागात ज्याप्रमाणे व्यवहार चालते त्याप्रमाणेच तिकडचे व्यवहार चालते. पण आपल्याला कसं असतं, आपल्या इथं जर एखाद्यानं फसवलं तर आपल्याला तो माणूस आपल्या एरियामध्ये असतो त्याला जाऊन तुम्ही बोलू शकता, त्याबरोबर काय ना काय तुमचा व्यवहार आहे तो मिटून घेऊ शकता. पण एवढ्या लांब जर तुम्ही काय आणल्या तर त्या माणसाबरोबर तुमचा व्यवहार मिटणं हे मला तर शक्य वाटत नाही. पण तरी पण तिथले असे बरेच व्यापारी आहेत की जे शेतकऱ्यांना गाई विकल्यानंतर पण व्यवस्थित सर्व्हिस देत शेतकऱ्याचं कमी जास्त बघतात. तर तुम्ही तिकडे जाताना एक आपण रेफरन्ससाठी बलवंत डेअरी फार्म तुम्हाला सजेस्ट करतो, कारण ह्यांना अनुभव आलेला आहे आणि ह्यांचा अनुभव तिथला चांगला आहे, त्यामुळे बलवंत डेअरी फार्म मी तुम्हाला सजेस्ट करेन. मित्रांनो, जर तुम्ही पंजाबला गेलात, हरियाणाला गेलात, तिथून गायी आणताना गायी ह्या कशा दर्जाच्या आणणं हे तुमचं काम आहे, कारण तुम्ही जास्त वयस्कर गायी दाता तिकडे कसं सांगतात माहिती का, दातावर बघून गायी घेऊ नका म्हणतात, दात फक्त एक दाखवायची गोष्ट आहे म्हणतात, गायी तुम्ही बघून घ्या म्हणतात. पण तरी पण मित्रांनो तुम्ही तिथं दातावर दात बघूनच गायी घेतली पाहिजे, कारण दात हे जनावराचं वय दाखवतात मित्रांनो. आणि त्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की जर दुशी किंवा चौशी असेल तर ती पहिलारू कालोडी असू शकते, बऱ्याच वेळेस आदत पहिलारू कालोडी येतात. त्यानंतर एक चार दात सहा दात जर असतील तर दोन दुसरं किंवा तिसरं वेळ समजून चालायचं. आणि दात जुळलेलं म्हणलं तर एक साधारणतः जर उशीर गाप गेला असेल तर तिसऱ्या वेतात असेल, पण लवकर गाप गेला असेल तर तिथं चौथं किंवा पाचवं सुद्धा वेत असू शकतं मित्रांनो. त्यामुळे कधी पण गाय घेताना ह्या दात बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भागामध्ये आणि तुमच्या शेडवर तरण्या गायी मिळतील. आणि तुमच्या शेडवर तरण्या गायी मिळाल्या तर त्या तुम्हाला जास्त दिवस तुमच्या शेडवरती तुम्हाला बघायला मिळतात आणि तुम्हाला त्या उत्पन्न देणार आहेत. तर मालकांनी तिकडचा अनुभव आणि तिकडून कसं कशा गायी आणल्या ते आपल्याला सगळं सांगितलं. त्यानंतर आपण पुढच्या पार्टमध्ये ह्यांचं प्रत्येक जनावराची डिटेल्समध्ये माहिती घेऊयात. आणि तुम्हाला कुणाला जर तिथं हरियाणामध्ये जाऊन जर बलवंत डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांचा नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता मित्रांनो. मालक तुमची सगळी जनावरं आपल्याला व्यवस्थित दाखवा, त्यांची माहिती वगैरे सगळी द्या. आणि मालकांचं एक मला अतिशय कौतुक वाटतं, शेतीचा कुठलाही गंध नाही, जनावरांचा कुठलाही गंध नाही किंवा संपर्क नाही ह्या व्यवसायाशी कशाच पद्धतीचं. जो मुंबईला राहिलेला माणूस आहे त्यांना इथं येऊन एवढं डेव्हलप करणं हे एक अतिशय म्हणजे दुसऱ्या तरुणांना एक प्रेरणादायी ठरू शकतं मित्रांनो. तर नवीन कुणाला ह्या व्यवसायातली काही माहिती नसेल तरी पण उतरायचं असेल तर तुम्ही ह्यात येऊ शकता, सक्सेस होऊ शकता मित्रांनो. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की प्रत्येक माणूस हा सक्सेसच होतो कुठलाही व्यवसाय टाकल्यानंतर, पण तुम्ही जर प्रयत्न केला आणि तुमच्यात जर गट्स असतील की ह्या व्यवसायामध्ये मी सक्सेस होईल आणि मी करीन, तर हे तुमच्यासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. तर पुढच्या पार्टमध्ये जनावरांची माहिती आपण बघूयात. जे कोणी शेतकरी मित्र नवीन आहेत किंवा इतर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला फॉलो करा, फेसबुक पेजला पण फॉलो करा मित्रांनो. तर धन्यवाद.